नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळत आहेत आणि यातलं सगळ्यात जास्त प्रमाण हे मुंबईतलं आहे। मुंबईमध्ये 370 हून अधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले आहेत। त्यातच आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर आलेली आहे। जिनोम सिक्वेन्सिंग अंतर्गत 7व्या चाचणीचे बीएमसीने निष्कर्ष जाहीर केले। त्यामधील एकूण 282 नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंटचे 13%, डेल्टा डेरिव्हेटिव्हचे 32%, तर ओमायक्रॉनचे 55% रुग्ण आढळलेले आहेत। मुंबईत ओमायक्रॉनचा धोका वाढल्याचं आता दिसतं आहे। 370 हून अधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण मुंबईमध्ये आढळलेले आहेत आणि एक अतिशय चिंताजनक अशी बातमी मुंबईकरांसाठी म्हणावी लागेल। दोनशे ब्याऐंशी रुग्णांचं जर आपण वयोगट निहाय वर्गीकरण करायचं म्हटलं तर ते पुढील प्रमाणे आहे। त्याची आकडेवारी जी आहे ती आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो। सध्या 0 ते 20 वर्ष वयोगटात 46 रुग्ण आहेत, ज्यांचं प्रमाण 16% इतकं आहे। 21 ते 40 वयोगटात 99 रुग्ण आहेत। 41 ते 60 वर्ष वयोगटात 79 रुग्ण आढळलेले आहेत, तर 61 ते 80 या वयोगटात 54 रुग्ण आढळलेले आहेत। 81 ते 100 या वयोगटात 4 रुग्ण आढळलेले आहेत। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। स्वाती, 282 रुग्णांचं वयोगट निहाय वर्गीकरण करायचं म्हटलं तर त्याची जी आकडेवारी आहे ती धक्कादायक आहे। ओमायक्रॉनचा धोका आता अधिक वाढताना दिसतोय। स्वाती, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे की 282 नमुने आहेत ते मुंबईकरांचे मुंबई महानगरपालिकेनं घेतले होते आणि त्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग केलं, ज्याच्यामध्ये 50%हूनही अधिक म्हणजे 55% रुग्ण हे एकट्या ओमायक्रॉनने बाधित आहेत। त्यातल्या अनेकांना हॉस्पिटलायझेशनची किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही। अवघे काही 7 ते 9 लोकांना साधारणतः याच्यामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं हॉस्पिटलमध्ये, बाकी इतर कुणाला गरज लागली नाही। पण एकूणच ओमायक्रॉनची संसर्गाची बाधा पाहता हे चिंताजनक आहे। जर आपण 18 वर्षांपेक्षा लहान वयोगट म्हणजे ज्याला आपण मुलं म्हणू, तर लहान मुलांमध्ये ओमायक्रॉनची 16 जणांना बाधा झालेली आहे आणि डेल्टा डिरायव्हेटिव्ह आहे त्याचं 12, तर डेल्टा व्हेरियंटचं आहे ते 4 जणांना बाधा झालेली आहे। म्हणजे यातही लहान मुलं जी आहेत किंवा मुलं जी आहेत त्यांना ही ओमायक्रॉनची बाधा मोठ्या प्रमाणात झालेली आहे। एकतर जसं आपण सांगतोय तसं यांच्यामध्ये कोणतीही जी अधिकाधिक लोकांमध्ये लक्षणं दिसली नव्हती, त्यामुळे असे तुमच्या आसपासही अनेक जण असू शकतात की जे ओमायक्रॉनने बाधित असू शकतात, जे तुम्हाला पण बाधित करू शकतात। त्यामुळे तुम्ही बाधित होऊ नये असं वाटत असेल तर मास्क शिवाय पर्याय नाही, सोशल डिस्टन्सिंग शिवाय। खरं तर आपण जी रोजची रोज मुंबईची आकडेवारी बघतो ओमायक्रॉनची, ती परदेशातनं आलेले जे अनेक जण असतात त्यांचे नातेवाईक किंवा अनेक जण परदेशातले रहिवासी आहेत ते बाधित आढळताना बघायला मिळतात। पण हा जो आकडा आहे जो मुंबई क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंग मध्ये करण्यात आलेले आहे, तर ही नक्कीच अजिंक्य तू जसं म्हणालास तसं ही मुंबईकरांसाठीच नाही तर पूर्ण राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे। कारण ओमायक्रॉनची लक्षणं आज तच काही आढळत नाही की ओमायक्रॉन फार गंभीर आहे असंही नाही, पण तो झपाट्यानं पसरतोय आणि आपण बघितलं की एका दिवशी 1200 रुग्ण, त्याच्यावरून थेट 1500 आणि मग थेट 4000 रुग्ण, म्हणजे हा सरळ दुप्पट होताना बघायला मिळतो आणि ही नक्कीच मुंबईसारख्या अतिदाटीच्या शहरासाठी चिंतेची बाब आहे। अजिंक्य, बिलकुल स्वाती, आणि या सगळ्याचा आपण जर विचार केला तर आता अधिक खबरदारी बाळगणं गरजेचं बनलेलं आहे आणि त्यातच आपल्याला माहिती आहे की कदाचित निर्बंध आणखी कठोर केले जाऊ शकतात येत्या काळात, त्या अनुषंगानं तर जबाबदारी आणखीन वाढली आहे, त्याबद्दल काय सांगताय? नक्कीच, कारण असं आहे ना की आपल्याकडे हॉस्पिटल जरी तयार असले किंवा कोविड सेंटर जरी तयार असले आणि आपल्याला अनेकदा हे माहिती असतं की कोविडचा जो विषाणू आहे ज्याला उपप्रकार म्हणतो आपण कोविडचे वेगवेगळे, मग डेल्टा असेल किंवा मग आता आलेला ओमायक्रॉन असेल आणि ज्यानं म्हणजे भारतभर थैमान घातलं होतं डेल्टा, तर त्याच्यानंतर आता हा आलेला ओमायक्रॉन आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये इतके बदल होत आहेत जनुकीय। बरोबर स्वाती, मी तुम्हाला थांबवतो थोड्या वेळासाठी, मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे। आपल्या सोबत सध्या टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर आहेत फोनलाईनवरनं। डॉक्टर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। मुंबईकरांसाठी खरं तर ही एक खूप मोठी चिंताजनक बातमी म्हणावी लागेल, कारण मुंबईतला ओमायक्रॉनचा धोका काहीसा वाढताना दिसतोय। 370 हून अधिक रुग्ण आढळलेले आहेत,
काय नेमकं आपलं या संदर्भातलं ऑब्झर्वेशन आहे, आपलं या संदर्भातलं काय अनालिसिस आहे? सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमत चॅटद्वारे सगळ्या लोकांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या वाहिनीद्वारे मी लोकांना एकच आव्हान करू इच्छितो की परत परत आव्हान आपण केलं जाईल की सर्वतोपरी सिनियर लोकांनी मुलांनी घरीच राहावा. मी त्यामुळे नॉन शाळा कॉलेजेस सुद्धा आता बंद करण्याचा विचार घेत आहे. शाळा घरी राहणं नंबर वन. दुसरा वॅक्सिन ज्या लोकांनी वॅक्सिन घेतलं त्यांनी त्वरित वॅक्सिन घ्यावं हे आव्हान करेल. तिसरं मी म्हणेन की SMS पाळत आहेत आपण, पण चौथा मी म्हणेन की जसं आता मागे आपण एक्सपेक्ट केलं होतं की जानेवारी एंड जाईल, पण आता मला वाटते जानेवारी सुरुवातीला ओमिक्रॉनचा आपल्या इथे विषाणूचा प्रसार झाला आहे. जवळपास जगामध्ये 120 वर देशामध्ये 1 महिन्याच्या आत तो पसरला आहे. याचा अर्थ तुम्हाला कळेल की किती फास्ट वेगाने ओमिक्रॉन जातो. जरी याची सिव्हिरिटी कमी असली डेल्टा वेरियंटच्या तरी आपण त्याला आपण हे सिरियसली न घेणं हे बरोबर नाही. लोकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर पाळणं महत्वाचं आहे. पार्ट्या बर्थडे पाळणं टाळणं महत्वाचं आहे आणि मास्क घालणं आणि वॅक्सिन घेणं इम्पॉर्टंट. त्यामुळे ते या गोष्टी नाही केल्या तर भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने आता बेड वाढवले, ऑक्सिजन पुरवठा चांगला आहे. म्हणजे नागपूरमध्ये सुद्धा काल परवा मिटिंग झाली, आम्ही आढावा घेतला तर बेडची व्यवस्था, ऑक्सिजनची व्यवस्था आणि याच्यामध्ये मुलांमध्ये आता अमेरिकेमध्ये युरोपमध्ये आपण UK मध्ये जेव्हा आमची काल मिटिंग झाली तर तिथे मुलांमध्ये सुद्धा 30-40% मुलांना ओमिक्रॉनचा हे झालेला आहे. तर मला वाटते आपण असं लाईटली घेत आहेत नाही की ओमिक्रॉन हा माइल्ड आहे किंवा मॉडरेट आहे, कारण तो विषाणू तिथे कसा वागतो याचा अर्थ आपल्याकडे वागणार नाही असं घेत आहेत नाही. तर मला वाटते एक गंभीर आपल्याला सूचना दिली आहे ओमिक्रॉनने, तर लोकांनी त्वरित कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर मास्क बांधणं आणि गर्दीमध्ये जाणं टाळणं हे गोष्टी करायला पाहिजे. बिलकुल डॉक्टर, एक अंदाज असा वर्तवला गेलाय की राज्यामध्ये जानेवारीच्या 3rd आठवड्यापर्यंत जी रुग्णसंख्या आहे ती कदाचित आणखीन काही पटींनी वाढू शकते, अंदाज असा व्यक्त होतोय. कदाचित तो खरा असेलही असं नाही, पण 2 लाखांपर्यंतची ही रुग्णसंख्या पोहोचू शकते असा एक अंदाज वर्तवण्यात आलाय. आपल्याला नेमकं या संदर्भात काय वाटतं? मला वाटते हा अंदाज काही खोटा नाही आहे, कारण की आपण ज्या तऱ्हेने ओमिक्रॉनचा प्रसार झाला 1 महिन्यामध्ये 120 देशाच्या वर गेला 1 महिन्याच्या 26 नोव्हेंबर पासून जेव्हा, तर हा अंदाज खोटा ठरेल असं वाटत नाही. पण याच्यामध्ये फक्त एकच महत्वाचं की जसं मुलांमधली बाललोक तज्ञ असल्यामुळे मुलांची जी 0 ते 14 वर्षाची जी लोकसंख्या आपल्या 211 सेंटर्समध्ये ती 35% होती आणि आता 15 ते 18 वर्षाच्या मुलांना आपण वॅक्सिन देतो ती 10% आपल्या लोकसंख्येच्या. तर त्यामुळे ही लोक आता इव्हन ऐकला डॉक्टर गुलेरिया त्यांनी सुद्धा हे ऐकलं होतं की आपल्याला 1 महिन्यामध्ये कदाचित 14 लाखाच्या वर रोगी मिळतील घाबरून जायचं नाही. लोक जितकं तुम्ही टेस्टिंग कराल जितकं तुम्ही हे कराल तेवढं जास्त मिळेल आणि लोकांनी जेवढं बाहेर जातील जेवढं मिक्स होतील पाठ्या करतील तेवढे लोक रुग्ण जास्त मिळतील. त्याच्यातलं एकच आपल्याला हे घ्यायचा आहे उद्भव की गर्दीमध्ये जाणं टाळणं, पाठ्या करणं, बर्थडे करणं हे सगळं टाळा, लग्नाच्या पाठ्या करणं टाळणं, हॉल बंद हॉलमध्ये जाणं हे टाळणं. हे टाळलं तर ही संख्या कमी होऊ शकते पण आपण त्याला रोखू नाही शकत. हे फास्ट ग्रोईंग आहे, मल्टिप्लिकेशन खूप जास्त आहे उद्भवतं. बिलकुल डॉक्टर, आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. आपण पाहिलं असेल आता तर डेल्टा व्हेरियंटने बाधित जे रुग्ण आहेत त्यांची संख्या हळूहळू कमी होते की काय असं चित्र आहे आणि त्या रुग्णांची संख्या वाढतीये जे ओमिक्रॉन बाधित आहेत किंवा ओमिक्रॉन बाधितांच्या संपर्कात आलेले आहेत, त्यामुळे असं आपण आता म्हणायचं का की 3rd लाटेची ही सुरुवात आहे आणि ही 3री लाट ओमिक्रॉनचीच असणार आहे, डेल्टाला ओमिक्रॉन व्हेरियंट रिप्लेस करेल येत्या काळात असं म्हणता येऊ शकेल का? ते असं म्हणणं संयुक्तिक ठरेल का? बिलकुल तुमचं म्हणणं बिलकुल सायन्टिस्ट आहे. त्या डेल्टा व्हेरियंटेशन आपल्याला मागे पाहिलं खूप मोठा धोका होता, त्याच्यामध्ये सिव्हिरिटी जास्त होती, ऑक्सिजन व्हेंटिलेटर जास्त होते, डेथ रेट जास्त होता, त्यामुळे आपण सगळे घाबरलो होतो. म्हणजे व्यवस्था आपली पूर्ण व्यवस्था इंडियातलीच नाही पूर्ण जगामधली अमेरिका इटाली UK मधली म्हणजे कोलाप झालं होतं. म्हणजे तर डेफिनेटली आता आम्ही जे पाहिलं आहे त्याच्यामध्ये जे डेल्टा व्हेरियंट आहे ते हळूहळू ओमिक्रॉनने रिप्लेस होतच आहे.
शंका नाही. आणि उमाकरांनी प्लस होत असेल तर फक्त जमेची होत एखाद की उमाकरांचे आतापर्यंत एक महिन्यामध्ये जे काही निष्कर्ष आले त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये माईल माईल प्रमाण झाला लोकांना ऑक्सिजन ऑक्सिजन मिळण्यासाठी एवढी गरज लागलेली आहे आणि देखरेख सुद्धा ऍज कम्पेअर टू डेल्टा व्हेरियंट कमी कमी आहे. बरं डॉक्टर, एक आणखीन महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. लसीकरण या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं आहे, सातत्यानं आपण देखील आवाहन केलं, इतर जे वैद्यकीय तज्ज्ञ आहेत ते देखील सातत्यानं म्हणत आहेत, ज्या नागरिकांनी अजूनही लस घेतलेली नाही किंवा एकच डोस घेतलाय दुसरा डोस अजून घेतलेला नाही त्यांना नेमकं काय आवाहन कराल, लसीकरणाचं महत्व त्यांना नेमकं कसं पटवून द्या? त्याच्यावर त्यांनी एका शब्दात सांगितलं की आतापर्यंत म्हणजे कोरोना नॉर्मल कोरोना डेल्टा व्हेरियंट अल्फा डेल्टा ओमिक्रॉन याच्यामध्ये हे निष्कर्ष आलंय की ज्या लोकांनी वॅक्सिन घेतलंय त्या लोकांचं प्रोटेक्शन जसं 80% प्रोटेक्शन झालंय आणि जरी त्यांना डेल्टा डेल्टाचं इन्फेक्शन मागे काही डॉक्टरने दोन वॅक्सिन घेतल्यावरही झालं त्यांना माहीत झालं ऑक्सिजन रिक्वायरमेंट नाही झाली. वॅक्सिनचं प्रोटेक्शन हे निर्विवाद आहे, सत्य आहे. म्हणजे याच्या याच्यामध्ये तुम्ही खोट्या एस एम एस किंवा खोट्या व्हिडिओ पाहून त्याच्या मागे लागू नका. वॅक्सिन हे इम्पॉर्टंट आहे आणि कोमॉर्बिडिटी लोक जे आहेत ज्यांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, नेफ्रॉलिटिस सिंड्रोम आहे, काही काही डिसीज आहे, त्या लोकांनी त्वरित घ्यावं. सिनियर सिटीजन 50 साठ 70 त्यांनी घ्यायचं. प्लस 18 वर्षाच्या सगळ्या लोकांनी त्या जानेवारी 30 पर्यंत आपलं 100% 80% जगात आलं तर लहान मुलं जे आपण 15-18 आहे त्यानंतर आता गव्हर्नमेंट 12-15 मध्ये करेल मग 6-12 तर त्या लोकांना आपल्याला म्हणजे वॅक्सिन करायला सुविधा मिळायला आणि आपली इन्फ्रास्ट्रक्चर वापरायला मदत होईल. मला वाटते हे मोठं आव्हान आपल्या वाहिनीद्वारे सगळ्यांना विनंती करतो की त्वरित घेतलं नसेल तर काय कोणत्याही याला अपप्रचाराला बळी पडू नका. वॅक्सिन हे वॅक्सिन आहे, वॅक्सिनची प्रोटेक्शन हे नक्की 60%, 70%, 80% राहील, 100% म्हणता येईल नक्कीच आहे. बिलकुल डॉक्टर, खूप खूप धन्यवाद आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्याबद्दल. आपल्या सोबत डॉक्टर उदय बोधनकर होते, त्यांनी या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं तर दिलेली आहेत. कदाचित येत्या काळात धोका वाढू शकेल पण घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय, धोका तितका नाहीये असं डॉक्टर म्हणतायत. पण लस घेणं हे खूप महत्वाचं आहे, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आणखी महत्वाचं आहे. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या एक ब्रेकिंग न्यूज पाहतो आहोत आणि ही ब्रेकिंग न्यूज काहीशी चिंता वाढवणारी आहे असंच म्हणावं लागेल. राज्यातली रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. जानेवारीच्या 3rd आठवड्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढणार आहे आणि ही रुग्णसंख्या थेट 2 लाखांपर्यंत वाढू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं असणार आहे. जानेवारीच्या 3rd आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. हा आकडा 2 लाखांपर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली गेली आहे. देशातले कोरोनाबाधित रुग्ण देखील पुन्हा एकदा आढळत आहेत आणि त्यांची संख्या वाढती आहे, त्यामुळे आता नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन आहे की सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आता गरजेचं बनलेलं आहे आणि ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी घराबाहेर पडा, लसीकरण केंद्रावर जा आणि तातडीनं लस घ्या, स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करा. एका ब्रेकसाठी आपण थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत.